लॅब्ररी सायन्स सेट नेट लर्निंग या चॅनलमध्ये मी मनीषा बांगर तुमचं स्वागत करते आज आपण या व्हिडिओमध्ये मी माहिती तंत्रज्ञान या विषयावरील इम्पॉर्टंट क्वेश्चनची सिरीज सुरू केलेली आहे मित्रांनो म्हणून आज आपण यातले उरलेले जे कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले होते माहिती तंत्रज्ञान या विषयावरील क्वेश्चन्स त्यातले पुढचे क्वेश्चन्स आपण घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेलायकनवर प्रेस करून ऑलवर क्लिक करा म्हणजेच तुम्हाला नोटिफिकेशन आल्यानंतर सर्वात प्रथम नोटिफिकेशन मिळेल आता बेलायकनवर प्रेस कसं करायचं जे लाल बटन असतं खाली त्या लाल बटनवर क्लिक करायचं आणि त्याच्या पुढचं जे बटन असतं ऑल त्याच्यावर क्लिक करायचं चला सुरुवात करूया आपण माहिती तंत्रज्ञान या विषयावरील इम्पॉर्टन्स क्वेश्चन्स घेत आहोत आणि ज्यांनी लायब्ररीयनचा फॉर्म भरलेला आहे आरोग्य विभागामध्ये अभिलेखा पाल त्यांच्यासाठी खूप कमी दिवस राहिलेले आहेत त्याच्यामुळे अभ्यासाला ला लागा जास्तीत जास्त अभ्यास करा जास्तीत जास्त एम क्यू सी एम क्यू एम सी क्यू सोडवाच म्हणजेच काय तर आता ज्यावेळेस आपल्याकडे कमी दिवस राहतात ना मित्रांनो त्यावेळेस आपण जास्तीत जास्त प्रश्नांची तयारी करायची प्रश्न कसे विचारले जातात प्रिवियस इयर क्वेश्चन्स पेपर करा त्याचबरोबर जास्तीत जास्त क्वेश्चन पेपर सोडवा प्रश्न वाचा प्रश्नांची उत्तरं वाचा आता भले मोठे पुस्तकं वाचण्यात ज्या कन्सेप्ट क्लिअर नाही त्या कन्सेप्ट क्लिअर करण्या करण्यात वेळ घालू नका आता अभ्यासाला थोडाच दिवस राहिले त्यामुळं जास्तीत जास्त क्वेश्चन पेपरची तयारी करा चला सुरुवात करूया जोड्या लावायसाठी क्वेश्चन येतो बघा हे असे जे क्वेश्चन्स असतात ना ते नेट एक्झामला येतात स्टेट एक्झामसाठी पण येतात पण एक दोन क्वेश्चन येतात ने आणि नेट एक्झामसाठी असे क्वेश्चन्स येतात त्याच्यामुळेच नेट एक्झामसाठी अँड सगळ्यांसाठीच हे अतिशय महत्त्वाचे व्हिडिओ आहेत चला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन त्यांनी जोड्या लावण्यासाठी दिला होता पहिल्यांदा काय दिलं आहे ट्विस्टेड पेअर युनिक्स रॉम ट्विस्टेड पेअर युनिक्स रॉम अँड यूज नीट मग याचा आन्सर आहे अ पण मी तुम्हाला डायरेक्ट जोडी लावून सांगते ट्विस्टेड पेअर स्विच युनिक्स ही काय आहे एक ऑपरेटिंग सिस्टीम आहे रॉम रॉम ही काय आहे मेमरी आहे आणि युजनेट ही एक काय आहे इंटरनेट सेवा आहे बघा मित्रांनो अतिशय महत्वाचा क्वेश्चन यापासून चार क्वेश्चन पण येऊ शकतात ट्विस्टेड ट्विस्टेड पेअर स्विच युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीम रॉम मेमरी आणि युजनेट इंटरनेट सेवा युनिक्सची स्थापना कधी झालेली आहे एकोणीसशे साली झालेली आहे युनिक्स कधी झालेलं आहे एकोणीसशे साली झालेलं आहे आणि क्वेश्चन खूप महत्त्वाचं आहे आणि हे सगळे क्वेश्चन आलेले आहेत मित्रांनो ट्विस्टेड पेअर स्विच युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीम रॉम मेमरी आणि युजनेट इंटरनेट सेवा हे सगळे क्वेश्चन इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्ही तोंडपाठ करून ठेवा नक्कीच तुम्हाला फायदा होईल ज्यावेळेस एक्झामवरून येताल त्यावेळेस मला नक्की कमेंट करा तुम्हाला नक्कीच त्याचा था फायदा झालेला असेल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मध्ये स्किप करू नका व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला नेक्स्ट क्वेश्चन जोड्या लावायला सांगितलेला आहे क्वेश्चन हा विंडोज याचा देखील आन्सर वनच आहे पण मी डायरेक्ट तुम्हाला जोड्या लावाच घेते विंडोज सॉरी व्हॅन व्हॅन हे काय आहे संगणकीय जाळे आहे संगणकीय जाळ्यांचे जा तीन प्रकार आहेत कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं ते तुम्ही मला आता कमेंट बॉक्समध्ये सांगायचं त्यामुळे काय होते तुमच्या ज्या ज्ञानाला आहे ती गती मिळते मी जर क्वेश्चन विचारला त्याचा आन्सर देण्यासाठी तुम्ही तुमचं डोकं थोडं चालवता किंवा तो व्हिडिओ पुन्हा पाहता त्याच्यामुळे व्हॅन आणि अजून कोणते संगणकीय जाळे आहे आणि व्हॅनचा फुल फॉर्म मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं मित्रांनो व्हॅन हे काय आहे संगणकीय जाळे आहेत विंडोज मायक्रोसॉफ्ट कोबोल हाय लेवल लँग्वेज आणि एस क्यू एल रिलेशनल डेटाबेस एस ट्यू एल हे काय आहे रिलेशनल डेटाबेस आहे वॅनचा फुल फॉर्म वाईल्ड एरिया नेटवर्क ते एक संगणकीय जाळे आहे विंडोज विंडोजची स्थापना एकोणीसशे पंच्याऐंशी साली झालेली आहे विंडोज मायक्रोसॉफ्ट कोबोल कालच घेतला होता काल का परवाच्या व्हिडिओमध्ये मी घेतलं होतं कोबोल सगळ्या लँग्वेज सांगितलेल्या आहेत तुम्हाला ऑल ऑल ओवर सगळ्याच लँग्वेज सांगितलेल्या आहेत तुम्ही जर व्हिडिओ पाहिला नसेल तर पुन्हा पहा इम्पॉर्टंट क्वेश्चन्स मनीषा बांगर किंवा मनीषा बांगर लायब्ररी सायन्सचं जर सर्च केलं तर तुम्हाला ऑल व्हिडिओ पाहायला मिळतील आणि खरंच महत्त्वाचे आहेत ते व्हिडिओ त्याच्यामध्ये मी तुम्हाला ऑल भाषा सांगितलेल्या आहेत कोबोल पल सी भाषा जाव, जावा जावा सगळ्या भाषांचे इयर्स सांगितलेले आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत आता मी पुन्हा इथं सांगणार नाही कोबोल कधीचे आहे एवढीच आहे इथं एकोणीसशे एकोणसाठ हाय लेवल लँग्वेज आणि एस क्यू एल रिलेशनल डेटाबेस ओके वॅन संगणकीय जाळे विंडोज मायक्रोसॉफ्ट कोबोल हाय लेवल लँग्वेज आणि एस एल रिलेशनल डेटाबेस चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया स्टार, स्टार ही का है? तो से, स्टार ही एक काय आहे तुम्हाला माहितच असेल स्टार हा एक काय आहे टोपोलॉजीचा प्रकार आहे टी बी टेराबाईट टी बीचा फुल फॉर्म काय आहे टेराबाईट पेन ड्राईव्ह काय करतं पेन ड्राईव्हमध्ये आपण काय करतो स्टोरेज डिवाईस आपल्याला एखादी माहिती एखाद्या कोणती गोष्ट समजा आता उदाहरणार्थ तुम्ही एमलिपला जो थिसेस केला तो थिसेस तुम्ही पेनड्राईवमध्ये घेतला का मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगा कारण आमच्या वेळेस तरी माझा शाहू कॉलेजला झालेला आहे एमलिप लातूरचं जे शाहू कॉलेज आहे तिथं त्याच्यामुळं आमच्या वेळेस तरी आम्हाला पेन ड्राईव्हमध्ये आम्ही काय करायचो तो पूर्ण जो थिसिस आहे, आहे। करा, करा, करा तो आम्ही सेव्ह करून ठेवायचो त्याच्यामुळे तुम्ही ठेवला का मग पेन ड्राईव्हमध्ये काय केलं जातं पेन ड्राईव्ह हा एक स्टोरेज डिव्हाइस आहे मित्रांनो काय आहे पेन ड्राईव्ह ही एक स्टोरेज डिव्हाइस आहे टी वी टेराबाई स्टार टोपोलॉजी अँड पेन ड्राईव्ह ही एक स्टोरेज डिव्हाइस आहे व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आणि त्याच्यानंतर दिलं होतं स्कॅनर स्कॅनर हे काय आहे इनपुट डिव्हाइस आहे स्कॅनर हे काय आहे इनपुट डिवाईस आहे पुन्हा एकदा आपण तो क्वेश्चन पाहूया तुमच्यासाठी स्टार ही एक काय आहे टोपोलॉजी टी बी टेराबाईट पेन ड्राईव्ह स्टोरेज डिवाईस आणि स्कॅनर हे एक इनपुट डिवाईस आहे काल मी इनपुट डिवाईस आउटपुट डिवाईस पण घेतलेले आहेत त्यासाठी ऑल व्हिडिओ पाहात चला तुम्हाला खूप फायदा होईल ऑल व्हिडिओ पहा आपल्याला लायब्ररी सायन्सवरचा मराठीमध्ये असे व्हिडिओ कुणीही घेत नाही मी फर्स्ट टाईमच घेत आहे त्याच्यामुळं तुम्ही त्याचा फायदा चांगल्या रीतीनं घ्या आणि तुमचे जेवढे मित्र आहेत लायब्ररी सायन्समध्ये तेवढ्यांना शेअर करा मित्रांनो कारण ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते कधीच आपलं ज्ञान कमी होत नाही तर ज्ञान दिल्यानं हे ज्ञान वाढत असतं स्कॅनर इनपुट डिवाईस नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण जोड्या लावायचाच क्वेश्चन आहे तर त्यांनी काय सांगितलंय पासवर्ड पासवर्ड हे काय करतं सुरक्षा आपण पासवर्ड कशाचा टाकतो आता बघा आता तर मोबाईलच आहेत आणि मोबाईल प्रत्येक जण मोबाईलला पासवर्ड टाकतो तर पासवर्ड हा सुरक्षेसाठी म्हणजे आपल्या मोबाईलमधली माहिती कुणी पाहू नये किंवा जे पर्सनल गोष्टी असतील त्या कुणी पाहू नये म्हणून आपण काय करतो सगळ्या गोष्टींना पासवर्ड टाकत असतो म्हणजे सुरक्षेसाठी पासवर्ड हे काय आहे सुरक्षा साठी आपण काय करतो पासवर्ड यूज करतो त्याच्यानंतर ओ सी आर ऑप्टिकल कॅरेक्टर रिकग्नायझेशन ह्याचा मी फुल फॉर्म कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे तुम्हाला तरी पुन्हा एकदा सांगते ओ सी आर ऑप्टिकल कॅरेक्टर रिकग्नायझेशन आणि ओ सी आरचा फुल फॉर्म सेट एक्झामला विचारला गेलेला आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला कालच सांगितलं होतं ज्यांनी आरोग्य विभागामध्ये लायब्ररियन अभिलेखापाल एन टी एन एड जे एक्झाम देतात त्या सगळ्यांसाठी हे व्हिडिओ खूप महत्वाचे आहेत ओ सी आर ऑप्टिकल कॅरेक्टर रिकग्नायझेशन आणि ओ सी आर हे काय आहे एक इनपुट डिव्हाइस आहे पासवर्ड काय आहे पासवर्डचा उपयोग सुरक्षेसाठी केला जातो ऑप्टिकल डिस्क ऑप्टिकल डिक्स हे काय आहे सोपं आहे ऑप्टिकल डिक्स ही स्टोरेज मिडियम आहे आणि ऑप्टिकल फायबरचा उपयोग डेटा संप्रेषणासाठी काय केला जातो काय केला जातो ऑप्टिकल फायबरचा उपयोग डेटा संप्रेषणासाठी केला जातो पुन्हा एकदा घेते हा क्वेश्चन कारण हे सगळं क्वेश्चन आलेले आहेत आणि आलेले आहेत तेच मी घेतलेले आहे तिथं जे आलेले आहेत तेच पुस्तकामधून घेतलेले आहेत तर पासवर्ड सुरक्षा ओ सी आर इनपुट डिव्हाइस ऑप्टिकल डिस्क स्टोरेज मीडियम आणि ऑप्टिकल फायबर डेटा संप्रेषणासाठी उपयोग ऑप्टिकल फायबरचा उपयोग कशासाठी होतोय डेटा संप्रेषणासाठी ऑप्टिकल फायबरचा उपयोग होतोय मित्रांनो नक्कीच तुम्हाला आवडत असेल तर एक लाईक नक्की करा नेक्स्ट क्वेश्चन युनिकोड हे काय हे सर्व आता मला थमनेलमध्ये लिहायला लहान लहान लेकरं आहेत त्याच्यामुळे थमनेल म पुन्हा चेंज करायला वेळ नाही नाहीतर हे सर्व जे क्वेशन्स आहेत ते माहिती तंत्रज्ञान या विषयावर आहे माहिती तंत्रज्ञान हे जे लायब्ररी सायन्समध्ये आपल्याला विचारलं जातं हे तुम्हाला मित्रांनो फर्स्ट पेपरला पण उपयोगी होऊ शकतो त्याच्यामुळे हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे शेवटपर्यंत पहा युनिकोड हे काय आहे तर युनिकोड हे कॅरेक्टर इनकोडिंग सिस्टीम आहे काय आहे युनिकोड हे एक कॅरेक्टर इनकोडिंग सिस्टीम आहे काय आहे युनिकोड ही एक युनिकोड ही एक काय आहे कॅरेक्टर इनकोडिंग सिस्टीम्स आहे युनिकोड ही एक कॅरेक्टर इनकोडिंग सिस्टीम्स आहे तुम्हाला वाटेल मॅडम हे खूप तुम्ही खडा हे केलेलं आहे गजबजलेलं आहे असे क्वेश्चन्स दिसत नाही मॅडमने अभ्यासच तसा केला आहे मित्रांनो त्याच्यामुळे मी तुमच्यासाठी जे आहे ते मला देण्याचा तुम्हाला प्रयत्न करायचा आहे कारण हे बुक अवेलेबल नाही आहे त्याच्यामुळे मी स्वतः असा अभ्यास केलेला आहे बघा प्रत्येक गोष्टीसाठी प्रत्येक प्रश्नावरून मी अजून प्रश्न तयार केले आणि त्याची आन्सर घेतली त्याच्यावरून तुम्हाला खूप शिकण्यासारखं आहे खूप व्हिडिओ असतात त्याच्यामध्ये डायरेक्ट क्वेश्चन्स असतात त्याचे आन्सर दिलेले असतात मग ते आन्सर घेतात परंतु माझ्याकडे जे पुस्तक आहे त्या पुस्तकामधूनच मी पी डी एफ तुमच्यासाठी करत आहे आणि ते पुस्तक अशा प्रकारे रंगवलेलं आहे अभ्यास करून रंगवले आहे बरं का त्याच्यामुळे हे व्हिडिओ असे आहेत आणि त्याच्यामुळे ते तुम्ही समजून घ्या आणि ते तसंच लिहिलेलं असल्यामुळे आणि त्या त्याच्यामुळेच तुम्हाला मी अतिरिक्त माहिती देखील देऊ शकते बघा आता कसा अभ्यास करायचा हे मी तुम्हाला सांगू शकते युनिकोड हे काय आहे तर युनिकोड हे कॅरेक्टर इनकोडिंग सिस्टम आहे हे कोणी दिलं होतं क्वेश्चन आहे पण आपण काय करू शकतो जास्त तयारी कशी करायची युनिकोड हे कोणाचं आहे इफ्लाचं आहे दुसरा क्वेश्चन युनिकोड हे काय आहे इफ्ला युनिकोड हा प्रोग्राम कोण राबवतोय तर इफ्ला राबवतोय आणि युनिकोड कॅरेक्टर इन्फॉर्मेशन सिस्टीम आहे काय आहे कॅरेक्टर इनकोडिंग सिस्टीम आहे युनिकोड हे काय आहे कॅरेक्टर इनकोडिंग सिस्टीम आहे आणि युनिकोड हे इफ्लाचा प्रोग्राम आहे युनिकोड हा कोणाचा प्रोग्राम आहे इफ्लाचा प्रोग्राम आहे अतिशय महत्वाचं नेक्स्ट क्वेश्चन लेझर प्रिंटरचा वेग टिंब मध्ये मोजतात हा क्वेश्चन फर्स्ट पेपरला पण येऊ शकतो लेझर प्रिंटरचा वेग हा कशामध्ये मोजतात तर लेझर प्रिंटरचा वेग हा पी पी एम मध्ये मोजतात कशामध्ये मोजतात मित्रांनो लेझर प्रिंटरचा उपयोग पी पी एम मध्ये मोजतात कशामध्ये पीपीएम मध्ये तर रेड पेन मी 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 केलेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला दुसरं आ, मी कलर चेंज करून दाखवते लेझर प्रिंटरचा उपयोग कशामध्ये कर करतात पी पी एममध्ये करतात कशामध्ये कर पी पी मध्ये लेझर प्रिंटरचा उपयोग करतात किंवा रेझर प्रिंटरचा वेग हा पी पी एममध्ये मोजला जातो नेक्स्ट क्वेश्चन खालीलपैकी काय हार्डवेअर नाही काय सांगितलेलं आहे खालीलपैकी काय हार्डवेअर नाही काय सांगितलेलं आहे खालीलपैकी कोणतं हार्डवेअर नाही असं विचारलं आहे मग कोणतं नाही आहे तुम्हीच बघा कोणतं नाही आहे तर अँटी हे काय नाही आहे हार्डवेअर नाही आहे म्हणजेच माऊस मॉनिटर आणि प्रिंटर हे हार्डवेअर असू शकतात आणि अँटीवायरस काय आहे हार्डवेअर नाही नेक्स्ट क्वेश्चन बघा मुख्यत्व टिंब टिंब हे काय सांगितलेलं आहे मुख्यत्वे करून टिंब टिंब हे वेब टू पॉइंट झिरो मधील मुख्यत्वे टिंब टिंब हे वेब टू पॉइंट झिरो मधील फोटोची देवाणघेवाण करण्यास वापरले जाणारे तंत्रज्ञान आहेत काय फोटोची देवाणघेवाण करण्यास वापरले जाणारे तंत्रज्ञान कोणते आहे असा क्वेश्चन आहे आणि कि किती कुठलं आहे ते वेब टू पॉईंट झिरोमधील मधील तंत्रज्ञान आहे कुठलं आहे मित्रांनो वेब टू पॉईंट झिरोमधील मधील तंत्रज्ञान आहे क्वेश्चन कोणती एक्झाम द्या क्वेश्चन हा व्यवस्थित वाचत जा आणि फ्लिपर हे काय आहे फ्लिकर हे काय आहे फोटोची देवाणघेवाण करण्यासाठी काय वापरलं जातं फो फ्लिपर हे वापरलं जातं फ्लिकर हे काय वापरलं जातं फोटोची देवाणघेवाण करण्यासाठी वापरलेलं तंत्रज्ञान आहे कुठलं तर वेब टू पॉइंट झिरोमधील आणि अतिरिक्त माहिती फोटोशॉप फोटोशॉप कशासाठी वापरलं जातं फोटोवर प्रक्रिया करण्यासाठी फोटोशॉप वापरलं जातं काय केलं जातं लिहून घ्या तुमच्याकडे नसेल तर लिहून घेत जा फोटोवर प्रक्रिया करण्यासाठी हा क्वेश्चन फर्स्ट पेपरला आलेला आहे मी इथं नोट डाऊन करून ठेवलाय बरं का मित्रांनो फोटोवर प्रक्रिया करण्यासाठी काय वापरलं जातं फोटोशॉप वापरलं जातं फोटोशॉप कशासाठी वापरलं जातं फोटोवर प्रक्रिया करण्यासाठी आणि फ्लिकर हे कशासाठी वापरलं जातं तर फोटोची देवाणघेवाण करण्यासाठी कावंत वापरलं जातं फ्लिकर हे वापरलं जातं ओके कळतंय का नेक्स्ट क्वेश्चन हाऊ टू यूज हाऊ टू यूज वेब टू पॉईंट झिरो इन युअर लायब्ररी काय विचारलेलं आहे हाऊ टू यूज वेब टू पॉइंट झिरो इन युअर लायब्ररी या ग्रंथाचे लेखक कोण काय विचारलेलं आहे हाऊ टू यूज वेब टू पॉइंट झिरो इन युअर लायब्ररी या ग्रंथाचे लेखक कोण आहेत तर बॅडली फील आहेत कोण आहेत बॅडली फील आहेत हाऊ टू यूज वेब पॉईंट वेब टू पॉइंट झिरो इन युअर लायब्ररी या ग्रंथाचे लेखक बॅडली फील आहेत मित्रांनो अभ्यास करण्याची ट्रिक्स सांगते तुम्ही एक ए फोर साईजची बुक घ्या नोटबुक आता मॅडमने हे लेखक सांगितले कोणत्या कोणत्या ग्रंथाचे कोण कोण लेखक आहे ते वेगळ्या पेजवर लिहायचं इयर्स वेगळ्या पेजवर लिहायचं अशा प्रकारे नोट्स जर काढल्या तर तुमचा अभ्यास लवकरात लवकर होईल ह्या माझ्या टिप्स आहेत तुम्हाला कशा वाटल्या नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा नेक्स्ट क्वेशन खालीपैकी कोणता गट वेगळा आहे काय विचारलेलं आहे म्हणजे मॅन आउट विचारले खालीपैकी कोणता गट वेगळा आहे तर कंपायलर साघटक काय आहे वेगळा आहे कोणता घटक वेगळा आहे तर कंपायलर साघटक काय आहे वेगळा आहे म्हणजे माऊस कीबोर्ड्स आणि स्कॅनर आणि कंपायलर्स हे काय आहे वेगळा गट आहे नेक्स्ट क्वेश्चन कोबोल ही संगणकाची टिंबटिंब लँग्वेज आहे कोबोली संगणकाची टिंबटिंब लँग्वेज आहे तर कोबोली संगणकाची कोणती लँग्वेज आहे तर कोबोल ही संगणकाची हाय लेवल लँग्वेज आहे कोबोली संग कोबोली संगणकाची काय आहे तर कोबोल ही संगणकाची काय आहे हाय लेवल लँग्वेज आहे कोबोलवर खूप वेळा प्रश्न आलेला आहे आणि मी घेतलेला आहे तुमचे त्याच्यामुळे एवढं त्याच्यावर जास्त एक्सप्लेनेशन देण्याची गरज नाही कोवली संगणकाची हाय लेवल लँग्वेज आहे आता बघा हाच क्वेश्चन जर नेट एक्झामला विचारला तर तुम्हाला कळणार की नाही म्हणून अभ्यास मराठीत करा इंग्लिशमध्ये करा तो अभ्यास व्यवस्थित करा तर तुम्हाला त्याचे क्वेश्चन सोडवता येतील नेक्स्ट क्वेश्चन डीओ एस चे पूर्ण रूप टिंबटिंब आहे डीओ एच चे रूप काय आहे डिक्स ऑपरेटिंग सिस्टीम ओ एच चे रूप डिक्स ऑपरेटिंग सिस्टीम डीओएच चे पूर्ण रूप काय आहे डिक्स ऑपरेटिंग सिस्टीम तो मला समजावं म्हणून एका क्वेश्चनचा आन्सर मी दोनदा दोनदा सांगते हा तर क्वेश्चन आलेला आहे आय एम पी क्वेश्चन आहे हा अॅनलॉग डेटा मधून काय क्वेश्चन आहे अनॉलॉग डेटा मधून डिजिटल रूपात व डिजिटल डेटा मधून रूपात अदला बदल करणाऱ्या साधनास काय म्हणतात क्वेश्चन नेट वाचा अॅनॉलॉग डेटा मधून काय सांगितलेलं आहे डिजिटलमध्ये डिजिटल मधून पुन्हा कशामध्ये घ्यायचं आहे अॅनॉलॉग मध्ये मग या सगळ्या अदलाबदल बदल करणाऱ्या साधनास काय म्हणतात अनलॉक डेटा मधून डिजिटल रूपात आणि डिजिटल डेटा मधून अनॉलॉक रूपात अदलाबदल बदल करणाऱ्या साधनास काय म्हणतात मोडेम असं म्हणतात आलेला क्वेश्चन आहे आणि अतिशय महत्त्वाचा क्वेश्चन आहे मित्रांनो क्वेश्चन जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परम महासंगणक कोणी तयार करा काय क्वेश्चन आहे परम महासंगणक कुणी तयार केला आपण क्वेश्चन सोपं आहे परम महासंगणक सगळ्यांनाच माहीत असेल परम महासंगणक हा कोणी तयार केलेला आहे सी डॅकने तयार केलेला आहे कुणी केले आहे सी डॅकने कधी केलेला आहे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी सी डॅकची स्थापना सॉरी सी डॅकची स्थापना कधी झालेली आहे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी बघा मी कसा अभ्यास केलेला आहे तुमच्यासमोर जीव जिवंत उदाहरण आहे ते काही लपून छपून पण नाही बघा हे माझंच पुस्तक आहे ज्यातून मी पी डी एफ करून तुम्हाला शिकवत आहे मग त्याच्यामध्ये मी कसा अभ्यास केला आहे तुम्हीच लक्ष द्या आणि तुम्ही तसं अभ्यासाला लागा काय केलेलं आहे मी इथे जे चार पर्याय दिलेले आहेत ना मित्रांनो त्याचाही अभ्यास केलेला आहे कसा सीडॅक आता परम हा महासंघानं कुणी तयार केला सीडॅकने सीडॅक मग सीडॅकची स्थापना बघायची सीडॅकची स्थापना कधी झालेली आहे एकोणीशे अठ्ठ्याऐंशी साली त्याचबरोबर डी आर टी सीची स्थापना कधी झालेली आहे एकोणीसशे बासष्ट डी आर टी सी कुठे आहे मी सांगते बंगलोरला एन आय सी एन आय सीची ची स्थापना कधी झालेली आहे एकोणीसशे पंच्याहत्तरला ला पहिला भारतीय भारतामध्ये पहिल्यांदा डेस्कटॉप संगणक कधी आला होता एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये आला होता किती प्रश्नांची तयारी झाली पाच ते सहा प्रश्नांची तयारी झाली मित्रांनो आणि असंच लायब्ररी सायन्समध्ये व्हिडिओ पाहिजे असेल आता त्याचबरोबर फर्स मी फर्स्ट पेपरचे पण व्हिडिओ करणार आहेत नंतर माझा विचार आहे की स्पर्धा परीक्षेचे पण व्हिडिओ या चॅनलवर मी घेणार आहे चॅनलचं नाव बदलून त्याच्यामुळं तुम्हाला सर्वांना ते व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि पहिल्यांदा सबस्क्राईब करून घंटीचं बटन दाबून ठेवा मित्रांनो बघा परम हा महासंगणक कुणी तयार केला तर परम हा महासंगणक कुणी तयार केलेला आहे सीडॅक्स सीडॅक्स ची स्थापना कधी आहे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी प्रथम डेस्कटॉप संगणक बाजारात कधी आला होता एकोणीसशे एक्क्याऐंशी साली एन आय सीची ची स्थापना एकोणीसशे टी सीची स्थापना एकोणीसशे बासष्ट डीआरटीसी कुठं आहे बंगलोरला आहे ते आलेला एक क्वेश्चन चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊया सायबर स्पेस ही संकल्पना कोणत्या तज्ज्ञांनी प्रतिपादित केली काय सांगितलेलं आहे स्पायबर सायबर स्पेस ही संकल्पना कोणत्या तज्ज्ञांनी प्रतिपादित केली आणि त्याचा आन्सर आहे कोणत्या तज्ज्ञांनी सायबर स्पेस ही संकल्पना प्रतिपादित केलेली आहे तर ट्रेड नेल्सन ट्रेड नेल्सन यांनी काय केलेले आहे ट्रेड नेल्सन यांनी सायबर स्पेस ही संकल्पना प्रथम प्रतिपादित केलेली आहे आणि एस टी टी पी ही पण कोणाची आहे हा या याचा पण पहिल्यांदा हे कोणी केलं होतं तर ट्रेड नेल्सन ने यांनीच केलं होतं मित्रांनो क्वेश्चन काय होता, का होता? सायबर स्पेस ही संकल्पना कोणत्या तज्ज्ञांनी प्रतिपादित केली ट्रेड नेल्सन आणि एस टी टी पी पण चा विकास पण कोणी केलेला आहे ट्रेड नेल्सन यांनीच केलेला आहे सायबरनेटिक्स ने सायबरनेटिक्स हा काय कोणता शब्द आहे ग्रीक त्याचा परिचय कोणी केलेला आहे रॉबर्ट विन्नर यांनी केले आहे हे सर्व नेटवरची माहिती आहे बरं का मित्रांनो खूप मेहनत घेतली आहे सायबरनेटिक्स ग्रीक आणि त्यांनी कोणी केलेला आहे परिचय कोणी केलेला आहे रॉबर्ट विन्नर यांनी केलेला आहे असा पण क्वेश्चन येऊ शकतो सायबरनेटिक्स ही संकल्पना कोणत्या भाषेतून आलेली आहे तर ग्रीक भाषेतून आलेली आहे आणि सायबर स्पेस रेड नेल्सन लक्षात ठेवा अतिशय आयएमपी क्वेशन्स घेते त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मध्ये स्किप अजिबात करू नका नाहीतर व्हिडिओ पाऊच नका खूप महत्त्वाचे क्वेश्चन्स आहेत ते तुम्ही नोट डाऊन करण्यासारखे आहेत किंवा हेच व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहण्यासारखे आहेत मला ब्रेड सायन्समध्ये मराठीमध्ये कुणीही एवढं सांगत नाही तुम्ही स्वतःही युट्यूबवर ऑल सर्च केलं असेल कारण मी स्वतः जेव्हा अभ्यास करत होते तेव्हा मला याची गरज होती पण मला ते मिळालं नाही त्याच्यामुळे मी तुमच्यासाठी हे तयार करण्याचा प्रयत्न करत आहे एक प्रामाणिक प्रयत्न आहे माझा सर्च इंजिन हा जोडा लावायचा क्वेश्चन आहे सर्च इंजिन अल्ट्राविस्टा पल ब्राउझर गुगल क्रोम ऑपरेटिंग सिस्टीम उबन टू आणि प्रोग्रामिंग लँग्वेज पल किती सोप्पा आहे अनेक क्वेश्चन सगळे नेट एक्झामला आलेले आहेत सर्च इंजिन अल्ट्राविस्टा पल आणि पल ही काय आहे हाय लेवल लँग्वेज आहे मित्रांनो ब्राऊझर गुगल क्रोम गुगल क्रोमची स्थापना कधी झालेली आहे दोन हजार नऊ साली माहीत नसेल तर लगेच नोट डाऊन करून ठेवा दोन हजार नऊ गुगल क्रोमची स्थापना दोन हजार नऊ ब्राऊझर गुगल क्रोम दोन हजार नऊ ऑपरेटिंग सिस्टीम उबन टू उबन टू ही ऑपरेटिंग सिस्टीम आहे प्रोग्रामिंग लँग्वेज पल ओके okay. चला पुढे जाऊत नेक्स्ट क्वेश्चन पाहूत सोल्या ग्रंथालय प्रणालीची निर्मिती कोणी केली सोल्या ग्रंथालय प्रणालीची निर्मिती खूप वेळा क्वेश्चन येतो बरं पहा सोल्या ग्रंथालय प्रणालीची निर्मिती इम्फ्लिबेटने केलेली आहे कधी एकोणीसशे नव्याण्णव साली सोल्या ग्रंथालय प्रणालीची निर्मिती इम्फ्लिबेट यांनी केलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन संजय या ग्रंथालय प्रणालीची निर्मिती कोणी केली संजय निस्साट किंवा संजय डॉक आता पर्यायामध्ये जे असेल ते उत्तर लिहायचं बरं का मित्रांनो कारण इथं संजय निस्साट पण येतं कधी कधी आणि संजय डॉक असं पण येतं त्याच्यामुळे मी सर्व पाहिलेलं आहे त्याच्याकडून हे आन्सर आहे तुम्हाला की संजय निस्साट आणि संजय डॉक हे पण लक्षात ठेवा ओके सूचिका या ग्रंथालय प्रणालीची निर्मिती कोणी केली काय क्वेश्चन आहे सूचिका या ग्रंथालय प्रणालीची निर्मिती कोणी केली तर इंजडॉक डॉक सूचिका सुचेलका या ग्रंथालय प्रणालीची निर्मिती कोणी केलेली आहे इन्स्डॉक यांनी केलेली आहे सूचिका या ग्रंथालय प्रणालीची निर्मिती के इन्स्डॉकने केलेली आहे ग्रंथालय प्रणालीची निर्मिती कोणी केली इन्स्डॉकने केलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन संगणकाच्या परिभाषेत खालीलपैकी कशाची क्षमता जास्त असते काय सांगितलेलं आहे संगणकाच्या परिभाषेमध्ये खालीलपैकी कशाची सम क्षमता सर्वात जास्त असते असा क्वेश्चन आहे तर संगणकाच्या परिष परिभाषेमध्ये खालीलपैकी कशाची असते टी बी टेराबाईटची क्षमता सर्वात जास्त असते काय सांगितलेलं आहे संगणकाच्या परिभाषेमध्ये खालीलपैकी सर्वात जास्त क्षमता कशाची असते टी बी टेराबाईट यांची क्षमता सर्वात जास्त असते तुम्हाला काल मी फॉर्मचा ते शॉर्ट ट्रिक सांगितल्या होत्या ज्यांनी व्हिडिओ प पाहिला त्यांनी सांगा बरं मला कमेंट बॉक्सने सांगायचा के एम जी टी सांगितलं होतं किलो मेगा गिगा टेरा अशी शॉर्ट ट्रिक्स सांगितली होती ह्या साठवण क्षमता लक्षात ठेवण्यासाठी आणि शॉर्ट ट्रिक्सनं अभ्यास केला ना, के ना मित्रांनो सर्वात जास्त लक्षात राहतो चला आजचे इम्पॉर्टन्स क्वेश्चन्स इथं पूर्ण संपलेले आहेत आजच्या व्हिडिओतले आणि असेच इम्पॉर्टंट क्वेश्चन जर तुम्हाला पाहिजे असतील तर नक्कीच तुम्ही काय करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि अभ्यासाला लागा आपल्याला ला, आप ला, ला आरोग्य विभागाची जी लायब्रेरियन अभिलेखा पाल त्याचबरोबर एन टी एन नेट दोन हजार एकवीसची एक्झाम खूप जवळ आलेली आहे मित्रांनो वेळ वाया घालू नका अभ्यासाला लागा चला आजची इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन मी इथंच संपवते अशीच इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन घेऊन भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूयात पुढील व्हिडिओत धन्यवाद